तिच्या बद्दल एक शब्दाने सुद्धा विचारायचं नाही. असं कसं असं कसं? अहो आई आहे मी तिची. हा विचार तिच्यावर डाफळण्यापूर्वी करायला हवा होता. आठव आठव जरा कशी वागलीस तिच्याशी तू. आपली चूक मान्य करून ती तिथं आली होती आपल्या माणसांकडे आणि तू तिला चालती हो म्हणालीस. उलट तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून बेटा कशी आहेस तू हे विचारायला हवं होतस तू. पण नाही, आईच्या कर्तव्यापुढे तुझा राग तुझा इगो आडवा आला. चुकलत जरा माझ. जरा जरा नाही जास्त चुकलं तुझं. खरं सांगू का, तिने की नाही आधी फोन करून माफी मागायला हवी होती आणि मग इथे यायला हवं होतं. वा 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 गिरे तुम्ही टांग उपर. म्हणजे त्याही परिस्थितीत तिने पहिल्यांदा तुझी माफी मागायला पाहिजे होती. वा मी जे म्हणतोय ना की तुझा इगो आडवा येतो तो हाच हाच. अहो आता चुकले म्हणाले ना मी, पण सांगा ना ती कुठं आहे आणि कशी आहे. अजिबात सांगणार नाही. ती जिथे कुठे आहे ना तिथे सुखरूप आहे. हे तिला कुठे पाठवणार? ऋता तुझा फोन वाजतोय, फोन घे. चलना ऋता तुझा फोन वाजतोय, फोन घे. ते जे घडते त्यातला एकही शब्द त्यांना कळता कामा नये. आणि जर तू बोललीस ना तर जी गत आज प्रियाची झाली ना ती तुझी होईल. कट केला त्यांनी. बरं झालं कट झाला ते. बाय रे. आपल्याला हवं तेव्हा अजिबात फोन उचलणार नाही. कुठं गेली असेल प्रिया? याने कुठं पाठवलं असेल तिला?